problem set 2, question number 5. You can see here a diagram is drawn. This one is triangle ABC, which is equilateral triangle. What is the given information? This one is equilateral triangle, and the height of the triangle is given. What is given? Height of the triangle is given. Height is equal to under root 3 cm. And you have to find out side and perimeter of equilateral triangle. बघा क्वेश्चन काय सांगितलेला आहे. हा जो ट्रायंगल आहे हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. डायग्रामची गरज नाही आहे, फक्त तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून दाखवलेलं बघा. इक्विलॅटरल ट्रायंगल ऑल थ्री साइड्स कॉन्ग्रुएंट इज कॉल्ड इक्विलॅटरल ट्रायंगल. दिस वन इज द हाइट, एडी इज हाइट. हाइट मीन्स हाइटचा अर्थ उंची दिली आहे वर्गमुळात ती. साइड म्हणजे बाजू काढायची आहे आणि पेरिमीटर म्हणजे परिमिती काढायची आहे. वी ऑलरेडी लर्न दिस फॉर्म्युला. हाइट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू अंडर रूट 3 अपॉन 2 इनटू साइड. दिस वन इज द फॉर्म्युला. व्हाट इज द फॉर्म्युला? हाइट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू अंडर रूट 3 अपॉन 2 इनटू साइड. समभुज त्रिकोणाची उंची बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले 5. ओके, हाइट इज गिवन म्हणजे उंची दिली आहे बघा, रूट 3 आहे. इज इक्वल टू अंडर रूट 3 अपॉन 2 इनटू साइड. रूट 3 अपॉन 2 आहे की नाही? इज इक्वल टू च्या पलीकडे ह्याला आपण साइड येथे चेंज केलं. रूट 3 अपॉन 2 इकडे या साइडला घेतल्यामुळे 2 अपॉन रूट 3 होणार. सी या, रूट 3 अपॉन 2 इज मल्टीप्लाय. वेन यू चेंज दिस साइड इट विल बिकम रेसिप्रोकल, उलट होणार आहे. 2 वर येणार आणि रूट 3 खाली येणार. इज इक्वल टू साइड. रूट 3 अँड रूट 3 आर कॅन्सल, देअरफोर साइड इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. समभुज त्रिकोणाची बाजू 2 सेंटीमीटर. सिंपल आहे बघा, फॉर्म्युला फक्त माहित पाहिजे. हाइट म्हणजे उंची दिली होती, रूट 3 अपॉन 2 इंटू साइड म्हणजे बाजू. हे इकडे याच्यावर उलट होणार, रेसिप्रोकल. रूट 3 कॅन्सल, साइड इज इक्वल टू रूट 2. सर, साइड इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. नाही, पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, दिस वन इज द फॉर्म्युला. पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू 3 इंटू साइड. पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू 3 इंटू साइड. समभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर 3 × बाजू. ऐका, 3 × बाजू साइड. सांगा 3, साइड किती होती? 2 होती ना. मग 3 आणि 2 चा मल्टीप्लाय केला तर 6 सेंटीमीटर. देर आर टू आन्सर्स. फर्स्ट वन, साइड इज इक्वल टू सेंटीमीटर अँड पेरिमीटर इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. समभुज त्रिकोणाची बाजू आली 2 सेंटीमीटर आणि परिमिती आली 6 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 5 करतोय. आता क्वेश्चन नंबर 6 काय बघा. इन द क्वेश्चन व्हाट इज द गिवन इन्फॉर्मेशन? इन ट्रायंगल एबीसी सेगमेंट एपी इज अ मेडियन. व्हाट इज गिवन? इन ट्रायंगल एबीसी सेगमेंट एपी इज अ मेडियन. बीसी इज 18 अँड एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर इज इक्वल टू 260 अँड वी हॅव टू फाइंड आउट लेंथ ऑफ एपी. बघा, तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे? हा ट्रायंगल एबीसी दिसतोय तुम्हाला. एपी ही मेडियन आहे, मराठीत त्याला आपण काय म्हणतो? मध्यग असं म्हणतो. एपी ही मध्यग आहे. तुम्हाला एबी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर हे दिलंय 260. बीसी दिलेले बघा, हे जे बीसी लेंथ आहे 18 दिलेली आहे अँड तुम्हाला एपी फाइंड करायचं आहे. वी हॅव ऑलरेडी लर्न अपोलियस थेरम. वेन वी हॅव टू यूज अपोलियस थेरम? वेन इन द गिवन ट्रायंगल देन मेडियन इज गिवन, यू कॅन यूज अपोलियस थेरम. जर मेडियन दिली असेल ना, तर अपोलियस थेरम आपल्याला यूज करता येईल. बघ, अपोलियस थेरम यूज करताना पहिल्यांदा आपल्याला बीपी फाइंड करावं लागेल लक्षात घ्या. कारण बीसी इज गिवन, बीसी 18 आहे ना, मग बीपी आपल्याला फाइंड करावं लागेल. बघा, कारण पी मिड पॉइंट आहे.
मग बीपी कुणाच्या हाफ येणार आहे, बीसी च्या हाफ येणार आहे. बीपी इज इक्वल टू हाफ इन टू बीसी. बीपी इज इक्वल टू हाफ बीसी 18. टू वन जा टू, टू नाइन जा 18. दॅट्स वाय बीपी इज इक्वल टू 9. नाउ यू कॅन यूज अपोलोनियस थेरम. बाय अपोलोनियस थेरम, अपोलोनियसच्या प्रमेयानुसार. अपोलोनियस थेरम आठवत असेल तर बघा, ही मेडियन आहे की नाही. मेडियनच्या दोन कडच्या दोन साईड यूज करायच्या बघा. दिस वन ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर, ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 2 ए पी स्क्वेअर. यू हॅव टू टेक द स्क्वेअर ऑफ द मेडियन, 2 ए पी स्क्वेअर प्लस 2 बी पी स्क्वेअर. इट इज कॉल्ड अपोलोनियस थेरम. बघा अपोलोनियस प्रमेय अशा प्रकारे ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 2 ए पी स्क्वेअर प्लस 2 बी पी स्क्वेअर. ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर यांची ऑलरेडी ऍडिशन दिले बघा तुम्हाला 260. 2 ए पी स्क्वेअर, ए पी यू हॅव टू फाइंड आउट प्लस 2 बी पी इज 9. दॅट्स वाय आय हॅव फर्स्ट फाइंड आउट हिअर बीपी. कळलं का बीपी का फाइंड केलेलं आहे? कारण इथे तुम्हाला बीपीची व्हॅल्यू टाकावी लागेल. 9 चा स्क्वेअर 81, 81 ला 2 ने मल्टीप्लाय करा 161. बाकी स्टेप आहे प्लस 161 आपण या साईडला घेतलं, साईड चेंज केलं मायनस होईल बघा. यांची सबट्रॅक्शन येईल 98 इज इक्वल टू 2 ए पी स्क्वेअर. इथे 2 आय मल्टीप्लाय की नाही, त्याला आपण या साईडला घेतलं, साईड चेंज केली, अपॉन होतील बघा 98 अपॉन 2 इज इक्वल टू ए पी स्क्वेअर. 2 ने 98 ला डिवाइड करा 49 येणार, म्हणजे ए पी स्क्वेअर इज इक्वल टू 49. दॅट्स वाय ए पी इज इक्वल टू 7. यू कॅन सी अ सो इझी एक्झाम्पल. इफ यू लर्न अपोलोनियस थेरम यू कॅन सॉल्व दिस क्वेश्चन्स इझिली. ओके.